पुन्हा एकदा वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे, कारण राज्यात होणाऱ्या G20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर अटल सेतूच्या डागडुजी आणि डांबरीकरणाचं काम वेगानं सुरू करण्यात आलंय. हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. हा पूल बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळं वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार असून आता पुन्हा वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे, त्यामुळे चक्काजाम होणार हे निश्चित आहे. हे काम कधी पूर्ण होईल याचा थांग पत्ता नाही आहे, त्यामुळे पणजी आणि मेर्शी तसंच पणजी आणि परवरी या मार्गावर वाहतूक कोंडी होणार आहे. गेल्या मार्च महिन्याच्या अखेरीला अटल सेतूच्या डागडुजीचं काम तसंच डांबरीकरणाचं काम हाती घेण्यात आल्यामुळं हा पूल सगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता, त्यामुळं या पुलावरून जाणारी वाहनं दोन्ही मांडवी पुलावरून वळवण्यात आली होती. परवरीकडून पणजीकडे येणाऱ्या तसंच मेर्शीकडे जाणाऱ्या तसंच पणजीहून परवरी आणि मेर्शीकडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत होत्या. या वाहनांच्या रांगा सुमारे 1/2 किलोमीटरपर्यंत लागत होत्या. सुमारे 1 आठवड्याहून अधिक काळ लोकांना या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा या कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. अटल सेतूच्या कामात अडथळे येत असल्यामुळं हा पूल सगळ्याच वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झालाय. या पुलामुळं होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर IRB पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे. गृहरक्षकांना ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार असून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी रांगा लावूनच वाहतूक करून सहकार्य करावं असं पोलीस वाहतूक अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी सांगितलं आहे.